हे गाईज, वेलकम टू आपला एक्सपिरियन्स कट्टा। मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। मी त्या सगळ्यांना थँक्यू बोलते ज्यांनी माझ्या चॅनलला लाईक केलं आहे, माझे व्हिडिओ शेअर केले आहेत, मला कमेंट्स केल्या आहेत आणि सबस्क्राईब केलं आहे। त्या सगळ्यांना थँक्यू। तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर मी इथे आय बटनवर क्लिक करून सुद्धा तो व्हिडिओ बघू शकता। सो आजचा जो एक्सपिरियन्स मी इथे शेअर करणार आहे तो आहे वॅक्सिनला जाण्यापूर्वी, म्हणजे आपलं काही उद्या वॅक्सिन आहे किंवा शेड्यूल आहे तर त्याच्यापूर्वी तुम्ही कोणती काळजी घ्याल। तर पहिलं तुम्ही लक्षात ठेवा की बाळाला हे ऑलमोस्ट खूप लूज कपडे घालू नका, कारण का जे काही क्लिनिक आहे किंवा जे काही हॉस्पिटल आहे ह्याच्यामध्ये बाळ हे एसीमध्ये असतं, त्यामुळे तिथे त्याला थोडी थंडी वाजू शकते। त्यामुळे बाळ जेव्हा खूप लहान आहे तेव्हा मोस्टली त्याला थोडेसे रॅप कपड्यामध्ये न्या, जेव्हा त्याला पहिल्यांदा तुम्ही वॅक्सिनेशनला घेऊन जात आहात। जर बाळ मोठं असेल तर काही इतकं काळजी करायची गरज नाही आहे, ते आरामात आजूबाजूला राहतं वॅक्सिनेशनच्या पूर्वी। बाळाचा जो काही स्नॅक्स आहे, वन टाइम स्नॅक्स आहे, तो तुम्ही ऑलवेज कॅरी करा, कारण का कधी कधी काय होतं अपॉइंटमेंट यायला किंवा डॉक्टर यायला खूप लेट होतं, त्यामुळे बाळ मग थोड्या वेळाने चिडचिड करू शकतो। सो त्याचा वन टाइम स्नॅक्स हा ऑलवेज तुम्ही कॅरी करावा जेव्हा तुम्ही त्याला वॅक्सिनला द्याल, ज्याने करून तो कम्फर्टेबल राहील, म्हणजे त्याला इतका काही त्याचा मेजर इफेक्ट होणार नाही जरी डॉक्टर लेट आले किंवा अपॉइंटमेंट आपली लेट असेल तरी सुद्धा। पॉइंट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की वॉटर नेहमी घेऊन जावा, वॉटर किंवा त्याचं जे मिल्क आहे ते मिल्क नेहमी घेऊन जायचं जेव्हा पण आपण वॅक्सिनेशनला जातो। साधारण त्याचं एखादं खेळणं घेऊन जावा, जेणेकरून जेव्हा वॅक्सिनेशन प्रोसेस चालू असते किंवा डॉक्टर आपल्याला आतमध्ये बोलवतात तेव्हा बाळ हा सडनली घाबरतो की हे काय आहे म्हणून, पण त्याचं जर तुम्ही खेळणं दाखवलं किंवा त्याचं एखादं रॅटल असेल, त्याचं प्ले टॉईज असेल तर दाखवलं, थोडा तो कम्फर्टेबल होतो आणि जेणेकरून त्याचं जे माइंड आहे हे डायव्हर्ट व्हायला खूप इझी पडतं। त्यामुळे एखादं रॅटल किंवा एखादं टॉईज आहे ते नेहमी आपल्यासोबत कॅरी करावं, जेणेकरून त्याला थोडासा कम्फर्टनेस मिळतो। तुम्ही त्याचे एक्स्ट्रा कपडे हे ऑलवेज कॅरी करावेत, कारण का काही होऊ शकतं, कधी तो धूट पाडू शकतो, कधी स्नॅक्स लावू शकतो किंवा काही उलटी होऊ शकते किंवा काही सुसू होऊ शकते। त्यामुळे त्याचे एक क्लोज हे नेहमी एक्स्ट्रा ठेवावे जेव्हाही आपण वॅक्सिनेशनला जातो, तेव्हा एखादा एक्स्ट्रा कपडासुद्धा ठेवावा उन्हामध्ये त्याला झाकण्यासाठी किंवा थंडीमध्ये रॅप करण्यासाठी हे एक्स्ट्रा कपडे ठेवावेत। त्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी की वॅक्सिनला जाताना आपले क्वेश्चन्स रेडी ठेवावेत की आपण डॉक्टरना काय विचारणार आहोत, त्या सगळ्यांचे क्वेश्चन्स हे आपण आदल्या दिवशीच रेडी ठेवावे। म्हणजे काय की सपोज एक महिना आपण काहीतरी बेबीचं ऑब्झर्व करतो आहे, मग ते तो एक चान्स चांगला असतो की आपण डॉक्टरांच्या समोरही बोलतो की त्याच्या कानात थोडं दुखतं आहे किंवा तो कानात हात घालतो आहे किंवा तो थोडासा चिडचिड करतो आहे, म्हणजे असे जे काही क्वेश्चन्स आहेत जे आपण वॅक्सिनेशन नंतर किंवा वॅक्सिनच्या टायमामध्ये आपल्याला एका महिन्यात आढळतात की मग ते नेक्स्ट वॅक्सिनेशनमध्ये आपल्याला त्याची आदल्या दिवशी नोंद करून घ्यावी, म्हणजे आपले सगळे क्वेश्चन्स आपण रेडी ठेवावे नोटबुकमध्ये। आपली जी फाईल आहे ती फाईल आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या नेहमी वेगळ्या ठेवाव्या। जेव्हा आपल्याला डॉक्टरने फाईल विचारतात तेव्हा मग आपण इझिली फाईल देऊ शकतो, त्यामुळे आपण आपल्यासोबत नेहमी दोन पिशव्या कॅरी कराव्या। एक फाईलची पिशवी जी प्रॉपर असेल आणि सेकंड जी काही बाळाची पिशवी आहे, म्हणजे त्याचं त्याच्यात खाणं असेल, खेळणी असेल, कपडे असतील, जे काही असतील एक्स्ट्रा ते त्या पिशवीमध्ये ठेवा। वॅक्सिन घेण्यापूर्वी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचाही टाईम सेव्ह होतो आणि बेबीलाही तितकी चिडचिड होत नाही। थोडक्यात जर इम्पॉर्टंट समजायचं असेल वॅक्सिनेशनचं तर ते खूप इझी आहे, कारण का जसं आपलं जनरेशन टू जनरेशन मुलांमध्ये जसं विकास होतोय, जसं डिफरंट डिफरंट चेंजेस आहेत ते खूप स्मार्ट बनत आहेत, तसं हे जे इन्व्हायरमेंट आहे आपल्या आजूबाजूचं ते सुद्धा खूप चेंज होत चाललं आहे। तिथे खूप सारे व्हायरस नवीन येत आहेत, खूप सारे डिझीजेस आहेत, रोग आहेत, आणि त्यामुळे आता त्याचे लढण्यासाठी त्याची जी शक्ती आपल्याला हवी आहे तीसुद्धा जास्त हवी आहे मुलाला लढण्यासाठी, आणि त्यामुळे वॅक्सिनेशन हे देणं खूप गरजेचं आहे। की सो थँक्यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल। सो प्लीज जर तुम्हाला थोडी हेल्प झाली असेल तर प्लीज त्याला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा, आणि आपल्या बेबीला प्लीज वॅक्सिनेशन द्या, वॅक्सिनेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे। सो बेस्ट ऑफ लक।